मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, दुसरीकडे पुणे महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल देखील वाजलेलं आहे आणि यात आघाडी घेतली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं. एकीकडे मुंबईत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं 45 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे, तर दुसरीकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीरनामा जाहीर केलेला आहे. या मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. राष्ट्रवादीनं पहिली यादी मुंबईत आपली उमेदवारांची जाहीर केलेली आहे. 45 उमेदवार या पहिल्या यादीत असतील, तर या यादीमध्ये वकील आणि डॉक्टरांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, तर मुंबईमध्ये 45 उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रवादीनं जाहीर केली आणि या यादीमध्ये प्रामुख्याने डॉक्टर आणि वकील जे आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या एकंदरीतच राष्ट्रवादीच्या आक्रमक धोरणामुळे राष्ट्रवादी या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणे उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. स्वबळावर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस लढू शकते, तसे संकेत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिलेली आहे. राष्ट्रवादीनं मुंबईतल्या सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असून काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नसल्याचं पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं आहे. आणि या संदर्भात रिपोर्टर प्रभात पोथरकर याच्याशी त्यांनी बातचीत केली. सचिन अहिर नेमकं काय म्हणाले पाहूया. काय सांगाल भाऊ, पहिली यादी तुम्ही स्वबळाची रेडी केली? आम्ही गेल्या 6 महिने अगोदर तयारी केली होती. विशेषतः आमचे 65 सभा झाल्या मुंबई शहरामध्ये. पवारसाहेबांच्या उपस्थितीत एक परिवर्तन सभा झाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक सभा झाली, प्रचाराचा नारळ देखील आम्ही आमच्या सभेच्या माध्यमातून सर्व नेते येतील असा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जाहीरनामा आमची समिती आम्ही गठीत केली. पार्लिमेंटरी बोर्ड झाल्यानंतर फॉर्म इच्छुक लोकांना फॉर्म दिल्यानंतर पार्लिमेंटरी बोर्डचं आम्ही समिती गठीत करण्याचं काम केलं. 500 लोकांनी अर्ज घेऊन गेले, 340 लोक अर्ज भरले. एवढंच नाही तर 227 वॉर्डामध्ये देखील 340 लोक येणं हे एक अचीवमेंट होतं. पवारसाहेबांच्या मान्यतेने ही पहिली यादी आम्ही जाहीर करण्याचं काम केलेलं आहे. लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरी यादी जाहीर करू. ही यादी जाहीर करत असताना निकष आम्ही जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांना पहिला प्राधान्य दिले. एवढंच नाही तर त्याच्यानंतर जे डॉक्टर्स आहेत किंवा ॲडव्होकेट्स आहेत, जी चांगली चांगली लोक आहेत जे आमच्या पक्षामध्ये आहे पण समाजकारणाने निवडणुकीला पुढे यायला मागत नाही, अशा लोकांचा आम्ही समावेश करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. भाऊ, इथून मागे पाहिलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे मिळून सत्ता म्हणजे राजकारण करत होते किंवा निवडणुका लढत होते. यावेळेस मात्र तुम्ही स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेसने तुमच्यासोबत काही बोलणी केली होती का? गाडी व्हायला पाहिजे या मताची आम्ही होतो. पण मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम एकदा बोलले की मुंबईत राष्ट्रवादीचं काय आहे, त्यानंतर परत ते असे बोलले की आम्हाला कुठच्याच पक्षाची गरज नाही आहे. मग अशा वेळी चर्चा डायलॉग करण्यात काय अर्थ आणि शेवटपर्यंत आघाडी होईल की नाही होईल, बिघाडी होईल आघाडी होईल या याच्यामध्ये ना राहता आम्ही निर्णय घेतला की मग आमची जेवढी जी काय शक्ती ताकद आहे त्यातून आम्ही आमच्या कामाला तरी लागू. यादी जाहीर केली परंतु जर पुन्हा पुढे चालून आघाडी झाली तर अजिबात नाहीये, आघाडीचा काही विषय नाहीये. आघाडी झाली कारण आम्ही जसं मी अगोदर सांगितलं पवारसाहेबांच्या उपस्थित निर्णय झालं, प्रफुल्लभाईंच्या उपस्थित निर्णय झाला, तर एवढ्या सर्व मान्यवरांच्या निर्णय झाल्यानंतर परत याच्यात बदल होणं हे कठीण आहे. आमचा प्रयत्न असा आहे की बाबा जिकडे जिकडे चांगले सक्षम उमेदवार आहेत, जिकडे लढू शकतात, असं व्हायला नको उद्या का बाबा फक्त लढण्यासाठी लढायचं असं आम्ही यावेळी करणार नाही. आकडा आमच्याकडे जाहीर नाही आहे पण जिकडे सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत चांगल्या रीतीने आपण उमेदवार तो लोकांच्या समोर जाऊ शकतो, चांगल्या छवीचा असेल अशाच भागांमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत. ते टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही करणार आहोत.